नमस्कार, मी कुलदीप. आपण पाहत आहात SBN मराठी आणि SBN मराठीच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विधानसभेचं महायुद्ध, यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत एका अशा मतदारसंघामध्ये, खानापूर आटपाडी या मतदारसंघ म्हणून जरी ओळखला जात असला तरी विसापूर सर्कलमधील तासगाव तालुक्यातील 21 गावांचासुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. आणि तसं म्हटलं तर खानापूर आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील हा मतदारसंघ आहे आणि नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. इथल्या सगळ्या खूबी काय आहेत, इथले प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, कोणाचं प्राबल्य आहे, हे सगळं या विधानसभेच्या महायुद्धाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्यासोबत आहेत इथलील विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे शिवसेनेचे प्रवक्ते धीरज पाटील आपल्यासोबत आहेत. सुरुवात त्याच्यापासून आपण करणार आहे. त्यांना असं माझं सांगणं आहे की या मतदारसंघामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा उमेदवारी संदर्भात अनिलबाबू पुढं आहेत. काय सांगाल आपण या सर्व पार्श्वभूमीवर? SBNच्या या महासंग्रामाच्या चर्चेची सुरुवात ही शिवसेनेच्या माझ्या प्रवक्त्यापासून झाली आणि या महायुद्धाच्या रणसंग्रामाचा शेवटसुद्धा अनिल भाऊंच्या विजयाने यावेळी 2019 100% त्या ठिकाणी होईल तर मला तुम्हाला ठासून सांगायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला गोष्ट ही सांगायची आहे, गेल्या विरोधकांकडे 10 वर्षाची आमदारकी होती. जर त्यांचा असं मत आहे की 10 वर्षात त्यांनी या ठिकाणी विकास कामं केली तर सुरुवातीलाच मला सांगायचं आहे की 10 वर्ष तुमच्याकडे आमदारकी होती तर 2014 तुम्हाला या खानापूर आटपाडी विधानसभातल्या मतदारसंघातल्या जनतेनं टाळलं का? आणि बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. पण मूळ मुद्दा हा आहे की ह्या विधानसभेला आपण समोर जाताना कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणूक लढवणार आहे. आपला हा मुद्दा नाही की विरोधकांनी 10 वर्ष काय केलं नाही, हा नाही. 5 वर्षात तुम्ही काय केलं हा महत्त्वाचा सवाल आहे. बोला. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या फॅसिलिटीज करायच्या असतात, त्यामध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण. सगळ्यांना माहिती आहे की आटपाडी आणि खानापूर आटपाडी तालुका हा गेले अनेक वर्ष दुष्काळमुक्त आहे. ह्या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा जर कुठला प्रश्न असेल तर तो टेंबू योजनेच्या पाण्याचा प्रश्न आहे. आणि हा टेंबू योजनेच्या पाण्याचा प्रश्न हा एकमेव आमदार अनिल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवला गेलेला आहे. आणि हा प्रश्न ज्यावेळी आम्ही बेसिक प्रायोरिटी पाणी केल्यानंतर तिथून पुढं मग वीज येणार आहे, तिथून पुढं रस्ते येणार आहेत, तिथून पुढं आरोग्य येणार आहे आणि तिथून पुढं शिक्षण येणार आहे. 22 गावं आता फक्त टेंबूच्या पाण्यातून वंचित आहेत. तीसुद्धा वंचित गावं आम्ही टेंबूच्या पाण्यातनं आम्ही ती पूर्ण करणार आहोत. तीसुद्धा आता केंद्र सरकारनं अनुशासनाच्या खाली आणलेली आहेत आणि ती एकदा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या राहिलेल्या उर्वरित सर्व कामांना या ठिकाणी गती येणार आहे. म्हणजे टेंबूच्या पाण्याच्या प्रश्नांवरती इथला भाग सदन हिरवागार किंवा मैदान भिजवणार जे म्हणतात अनिलभाऊ, फक्त त्या मुद्द्यावरतीच इलेक्शन आहे का आणखी काय मुद्दे या निवडणुकीसाठी आहेत? भारताची अर्थव्यवस्था ही 60% शेतीवरती अवलंबून आहे. खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष दुष्काळ असल्यामुळं इथला जो तरुण आहे, इथला जो नागरिक आहे, तो अनेक ठिकाणी जाऊन तो तिथं गलाई व्यावसायिकाच्या माध्यमातून काम करतोय. तो सर्व व्यावसायिक, तो सर्व तरुण तो पुन्हा मतदारसंघात आणण्यासाठी आणि मतदारसंघाची विकास कामं पूर्ण करण्यासाठी टेंबूचा प्रश्न हा प्रायोरिटीचा आहे आणि त्याच्यानंतर इतर मुद्दे आहेत. पण पहिला जो प्रश्न आहे तो टेंबूचा आहे आणि तो टेंबूचा मुद्दा पोचलाय. पाण्याचा प्रश्न आहे, टेंबूच्या योजनेभोवती इथलं राजकारण गेलं 30-35 वर्ष फिरते याची जाणीव आहे. काँग्रेसची या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? आता नवीन प्रवक्ते झालेले त्यांनी मुद्दे मांडले. टेंबू हा विषय या मतदारसंघात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, याबद्दल दुमत नाही. कारण सदाभाऊने 1300 कोटी रुपये जेवढ्याला आणले तेवढ्याला टेंबू किती पुढं गेली, टेंबू कुठं होती आणि टेंबू कुठं पुढं गेली हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ह्यातला महत्त्वाचा मुद्दा मी सांगणार आहे, ह्यातला दुसरा मी महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे. वसंतदादाने सुतगिरणीचं भूमिपूजन असताना ताकारी योजना जी होती त्याचं त्या ठिकाणी डिक्लेरेशन केलं होतं. ताकारी योजना ज्यावेळेला डिक्लेरेशन झालं, ताकारीचं काम चालू झालं, त्यावेळेला टेंबूची निर्मिती झाली, त्यावेळेला इथं संपतराव नाना आमदार होते. आणि संपतराव नाना आमदार असताना त्यावेळेला जी टेंबूची सुरुवात झाली त्यावेळेला त्याचा आराखडा तयार व्हायला लागला. त्यामुळं त्या ह्याचा कुठल्याही पद्धतीचा जनक वगैरे इथं कोणी नाही. यामध्ये फार पूर्वीपासून याचं आराखडा करण्याचं काम प्रशासकीय लेवलवर चालू होतं. दुसरी गोष्ट, 1995 या ठिकाणी सदाशिवभाऊ पाटील यांनी राजेंद्र अण्णांना या ठिकाणी सपोर्ट केला आणि त्या ह्याच्यावर 25,000 मतानं राजेंद्र अण्णा निवडून आले. त्यावेळेला टेंबूची सगळ्यात महत्त्वाची आटपाडीला त्या ठिकाणी सुरुवात झाली. कृष्णा खोरे महामंडळ त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्याच्या निर्मितीनंतर त्या काळात त्यानंतरच्या काळात करण्याचा प्रयत्न झाला. 2000
पुन्हा सध्याचे आमदार निवडून आले त्यावेळेला 4-5 वर्ष त्यावेळेला होती, सुरुवात झालेली 4 सालीच संपायला पाहिजे होती. तुमचा मुद्दा लक्षात आला की हा काही एकटा श्रेयवाद्याचा विषय नाही किंवा टेंबूची ते जनक म्हणता येणार नाही असं आहे, परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे टेंबूच्या राजकारणाच्या पलीकडे, ह्या पाण्याच्या पलीकडे सुद्धा इथल्या सर्वसामान्यांचे आणखी काही प्रश्न आहेत का? आणि ह्या पाण्याला ह्या दोन पारंपरिक लढती म्हणतो याच्याशिवाय RPIची काय भूमिका आहे ते आपल्याला जाणून घ्यायची आहे. RPIचे जिल्हा संघटक आपल्याबरोबर आहेत, काय टेंबू योजनेचं नेमकं श्रेय कुणाला जाते किंवा कुणी काय केलं असेल सांगा. आता ही जी काय बोलतात बरं का ती पहिल्यांदा सगळं खोटं आहे की दोघे जे बोलतात ते खोटं आहे. नाही नाही, जे शिवसेनेचे प्रवक्त्याने मांडला विषय हा सरळ सरळ खोटं आहे, कारण का ज्यावेळेला सदाभाऊ आमदार झाले त्यावेळेला टेंबू योजनेला खराच जोर लागला. आता पाणी आणि आज ही बोलतायत थांबतायत ही विट्यात फक्त सदाभाऊंनी पाणी आणलं आहे आणि कामाचा माणूस आणि कार्य करणारा माणूस म्हणून सदाभाऊ हा प्रत्येकांच्यापर्यंत पोचलेला माणूस आहे. ठीक आहे, आता अतिशय महत्त्वाचं एक मिनिट येणार आहे, सगळ्यांच्याकडे येणार आहे, फक्त गडबड गोंधळ करू नका आणि आरडाओरड नको, हात वरती करा, सगळे प्रश्न होणार आहेत. मला हा प्रकर्षाने मुद्दा जाणवायचा आहे, राज्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींची चर्चा होत असते की टेंबू पाणी योजनेभोवती आणि इथल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भी इथलं राजकारण होतं आहे, परंतु याच्याही पलीकडच्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत याच्याबद्दल कुणी काय विचार करणार आहे का नाही, त्या संदर्भातली आपली भूमिका काय आहे. पाण्याचा प्रश्न सोडून खानापूर एक वेगळं समजलं जातं, घाटमाथ्याचा खानापूर आटपाडीचा भाग वेगळा समजला जातो आटपाडीचा, या संदर्भातली एक भूमिका इथं बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आहेत, श्रावण वाक्षे या ठिकाणी आहेत, त्यांना मला विचारायचं आहे की टेंबू पाणी किंवा हे दोन लोकांच्या सत्ता संघर्षामध्ये तुमची काय भूमिका या संदर्भामध्ये. जय भीम. या ठिकाणी मला बहुजन वंचित आघाडीतून उमेदवारी प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिली. मी या ठिकाणी काय सदाभाऊंनी काय काय केलं, अनिल भाऊंनी काय केलं ह्याच्यावर मी टिप्पणी करणार नाही, पण मी एवढंच सांगेल की या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही काय काम केलं हे सांगेल. सद्गुरू श्री श्री साखर कारखाना आम्ही 250 कोटीचा प्रोजेक्ट हा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही घेऊन आलो आणि मुलांच्या रोजगारांचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं, त्याच्याबरोबर वीज निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी विधानसभेमध्ये घेऊन आलो, बेरोजगाराच्या रिकाम्या हाताला काम दिलं आणि आत्ता आमचं 80 कोटीचा प्रोजेक्ट हा डिस्लेरीचा चालू आहे, इथेनॉलपासून म्हणजे पेट्रोलला जे लागतं आहे परकीय चलन परदेशामध्ये जो पैसा जातो आहे तो ह्या देशामध्ये थांबला पाहिजे अशा पद्धतीचं काम सद्गुरू श्री श्री रविशंकरजींच्या आम्ही या आशीर्वादानं या ठिकाणी करतो आहे आणि तणावमुक्त जीवन आनंदी जीवन आणि या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सगळ्या लोकांना तणावमुक्त जीवन आनंदीमुक्त जीवन देण्यासाठी आम्ही प्रशिक्षण शिबिरं घेतो आहे आणि सदाभाऊनं काय केलं अनिल भाऊनं केलं काय ह्याच्यावरती आम्हाला जायचं नाही, पण माझा अभ्यास आहे की हे पाण्याचा जो प्रश्न आहे की माझ्या अभ्यासाप्रमाणे आय एम नाव 54 इयर्स, मला माहीत आहे की या ठिकाणी नागदान अण्णा नायकवडी या पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा फिरत होते तर हे नागनाथांना नायकवडीने जे काम केलेलं होतं ते या टेंबू योजनेला मी जर आमदार झालो तर पहिल्या ठिकाणी मी यात सांगेल की नागनाथांना नायकवडी या टेंबू योजनेला नागनाथांना नायकवडीचं नाव दिलं पाहिजे हे विधानसभेमध्ये ठणकावून सांगेल हे मी या ठिकाणी सांगेल. अगदी बरोबर आहे, टेंबू योजनेचं श्रेय दोन्ही आजी माझी आमदारांनी घेण्यापेक्षा नागनाथांचं श्रेय मोठं याच्यापेक्षा जास्त आहे हे नक्कीच आहे. आणि यानंतर ह्या विषयामध्ये एक मिनिट पाण्याभोवतीपेक्षा अजून विषय आहेत सगळ्याकडं. विटा म्हटलं की गलाई बांधव हा देशभर आहे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव आहे ह्या मतदारसंघातली, त्यांचेही काय प्रश्न आहेत. विटा म्हटलं की खादीचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, विटा म्हटल्यानंतर पोल्ट्रीचासुद्धा प्रश्न इथं महत्त्वाचा आहे, आटपाडीचे प्रश्न वेगळे आहेत. पाण्याच्याशिवाय जसं आता वाक्षांनी सांगितलं की सद्गुरूचा असेल प्रश्न, वेगवेगळे प्रोजेक्ट या ठिकाणी घेऊन येतात तरुणांच्यासाठी, पण इथला जो बाकीचे व्यवसाय डबगायला आले आहेत तिथले पोल्ट्री असेल किंवा खादीच्या संदर्भातले असतील इकडं, तर यंत्रमागच्या संदर्भामध्ये येतो आहे आपल्याकडं, तर मग या ठिकाणी उपस्थित एक पोल्ट्रीधारक आहेत, मला त्यांना विचारायचं आहे की काय भूमिका आहे, काय परिस्थिती आहे सध्या. पोल्ट्रीची परिस्थिती अवघड आहे. यापुढे बोलत या पोल्ट्रीची परिस्थिती अवघड आहे. बोला. त्या संदर्भात आम्ही नुकतंच माननीय अनिल भाऊ आमदार असताना त्या आमदारांना भेटायला गेलो होतो, त्यांनी आम्हाला मक्याचा प्रश्न मांडून साधारणतः सचिवांना तसे आदेश दिले होते, पण आचारसंहितेच्या आचारसंहिता लागल्यामुळे तो मका येऊ शकला नाही. पण बऱ्याच वेळेला
मागच्या 2005 साली ज्यावेळेला बर्ड फ्ल्यू आला होता त्यावेळेला अनिल भाऊंनी प्रामुख्याने प्रत्येक कोंबडीला 20 रुपये असे शासन दरबारी त्यांनी मान्य म्हणजे मंजुरी आणून दिलेली होती व्याजात कर्जाच्या व्याजाच्या दरात त्यावेळेच्या कृषीमंत्र्यांच्याकडून पूर्ण सूट दिलेली होती. अशी अनेक कामं पोल्ट्रीसाठी केलेली आहेत. आत्तासुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत FCI किंवा या सगळ्यांच्याकडून तुमचं वेअर हाऊस मंजूर केले आहे. तसंच कोल्ड स्टोरेजला सुद्धा मंजुरी आणलेली आहे. अशी कामं अनिल भाऊंनी केलेली. अच्छा, पोल्ट्रीच्या काही समस्या नाही आहेत. अनिल भाऊंनी सगळ्या सोडवलेल्या आहेत. अच्छा, बसा. अनिल भाऊंनी पोल्ट्रीच्या संदर्भातल्या समस्या सोडलेल्या आहेत. परंतु येतोय तुमच्याकडं सदाभाऊंनी पोल्ट्रीच्या संदर्भात काय निर्णय घेतला इथल्या परिस्थितीत बोलतील. तुमच्यापर्यंत पण माईक येईल. फक्त गडबड गोंधळ करू नका, आरडाओरडा नका, हात वरती करा. प्रश्न भरपूर आहेत, पटापटा मिटले पाहिजेत. पोल्ट्रीच्या संदर्भामध्ये काय सांगाल आपण? सन्माननीय वाक्षी साहेबांनी आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की त्यांनी सद्गुरु कारखान्याची डिस्टरीची त्यांनी उभारणी केली ही त्यांचं एक ठोस काम आहे. असं ठोस काम विद्यमान आमदारांनी कुठलं केलंय हे पण सांगावं. सगळ्यात महत्त्वाचा विषय, विठा नगरपालिका गेली 50 वर्ष झालं सदाशिवराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. आता 5 वर्ष आमदार नसताना देखील आणि भाजप सेनेचं सरकार असताना देखील त्यांनी सुद्धा सांगितले की पश्चिम भारतामध्ये विटा 1 नंबरला आहे आणि देशात 4 नंबरला आहे. हा आमच्या पक्षात सर्वे नाही, हा भाजप शिवसेनेचा सर्वे आहे. 5 वर्षात आम्ही असं सांगू शकतो हे काम आम्ही ठोसपणे उभा केलं आहे. विराज दूध संघ असेल, विराज साखर कारखाना असेल, ह्या दुष्काळी पट्ट्यांमध्ये सुद्धा या पद्धतीच्या आलं. भावना पोचलेल्या आहेत. हे सगळे मुद्दे सर्वांना माहिती आहेत की एका बाजूला पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये येतोय. अनिल भाऊ श्रेय घेतील किंवा संस्थात्मक जाळं सदाभाऊंनी संस्थात्मक जाळं विणलेलं आहे. परंतु पाणी शांतता राखा जरा. पाणी आणि संस्थात्मक जाळ्यांपेक्षा सुद्धा इतर प्रश्न आहेत. एक मिनटं जरा शांत. ओरडून आवाज पोचणार नाही. हे लगेच टेलिकास्ट होईल, लाईव्ह आहेत. गडबड गोंधळ करू नका. पाण्याचा प्रश्न अनिल भाऊंचा आणि टेंबूचा प्रश्न अनिल भाऊंचा आणि सदाभाऊंनी संस्थात्मक जाळं निर्माण केलं ह्या दोन प्रश्नांव्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत. महापालिकेचा इथल्या नगरपालिकेचा विषय झाला. नगरपालिकेमध्ये सुद्धा काही अडचणी आहेत का? तर या विटा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. काय इथल्या अडचणी आहेत का? सगळ्या मिटलेल्या आहेत आणि सगळं व्यवस्थित आलबेलं आहे का? काय काय सांगाल तुम्ही? आदरणीय या खानापूर आटपाडीचे लोकप्रिय आमदार अनिल भाऊ यांनी या खानापूर आटपाडी आणि विसापूर मतदारसंघामधील जसा पाण्याचा प्रश्न मिटवला त्याच पद्धतीने या विटा शहरातील 90 पासून जी पाण्याची अडचण होती त्या पाण्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून युतीच्या शासनामध्ये 98 साली या नगरपालिकेला युतीने 10 कोटी रुपयाची योजना दिली. त्याच्यानंतर टप्पा क्रमांक 2 मध्ये 12 कोटी रुपये दिले आणि आत्ता अनिल भाऊ आमदार असताना आदरणीय संजय काका खासदार असताना या नगरपालिकेला शासनानं 32 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यावेळी ह्या इथल्या जनता सुखसमृद्धीने राहत आहे. महत्त्वाचं बरोबर आहे. आत्ता समृद्ध झाली असेल ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यांनी म्हटले की आत्ता विटा नगरपालिकेमध्ये 50 वर्षात सदाभाऊ सत्ता आहे, सगळं व्यवस्थित आहे. आत्ता काय प्रश्न नगरपालिकेच्या मध्ये आहेत? शिल्लक का सगळं व्यवस्थित झालेलं आहे? या नगरपालिकेचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे प्रलंबित आहेत. तुम्ही आज या विटा शहरामध्ये आला, रस्त्याची अवस्था बघा. ठीक आहे, तुम्ही स्वच्छता अभियानमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, नंबर आला. या चांगल्याला चांगलं मनाचे दान ठेवा, चांगल्याला चांगलं मनाचे दान. ज्या पद्धतीनं अनिल भाऊंनी टेंबूचा विषय मांडला तुमचे दानात पाहिजे की या खानापूर आटपेडीच्या फट्ट्यानं पाण्याचा प्रश्न सोडवला आहे का तुमच्या दानात? बरोबर आहे. पुन्हा पुन्हा घोषणा अगा पहिल्या सुरुवातीलाच मी देतो उत्तर. येतोय तुमच्याकडे, गडबड करू नका. येतोय घोषणा, कृपा करून घोषणा कुणीही देऊ नका. पाणी घोषणा कुणी कृपा करून देऊ नका. आवाज पोहोचत नाही, कार्यक्रम लांबतोय. माझ्या येतोय पाण्याच्या प्रश्नावरती बोलणार आहेत. उत्तर देऊ नका. इथल्या काय अडचणी प्रश्न आहेत सांगा.
थांबा, शांत बसा. हां बोला, शांत राहा. प्रश्नाचं उत्तर होऊ दे, शांत हो का. उत्तर मी घेणार आहे, माईक मी देतो त्यांच्याकडं. येणार आहेत सगळे प्रश्न, भरपूर आहेत, भरपूर आहेत. उत्तर द्या तुम्ही. आज आमचे परममित्र पूर्वीचे सहकारी धीरज पाटील यांना सांगण्याचा आम्हाला एक विनंती आहे की 2014 ते इकडे होते म्हणून पराभव झाला. आता हा 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 प्रचाराचा मुद्दा असू शकत नाही, इथल्या अडचणींचा मुद्दा असू शकत नाही. ह्याच्यावरती बोला, वैयक्तिक टीका टिप्पणी नको. थांबा थांबा थांबा, बोलू नका, आवाज बोलू नका. वैयक्तिक वैयक्तिक टीका टिप्पणी करू नका. दोन मिनिट, दोन मिनिट. वैयक्तिक टीका टिप्पणी नको, प्रश्नांवरती बोला. वैयक्तिक टीका टिप्पणी नको आहे सगळे. एक एक मिनिट थांबा थांबा, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. थांबा, दोन मिनिटं थांबा. शांत राहतात, शांत राहतात, ते शांत राहतात, शांत. एक दोन मिनिटं, येतोय येतोय. थांबा एक दोन मिनिटं, जरा शांत राहा, शांत राहा, शांत राहा. येतोय तुमच्याकडं, गडबड करू नका. समारोप तुम्हीच करायचा, गडबड करू नका. दोन मिनिटं थांबा, दोन मिनिटं शांत राहा. घोषणा देऊ नका, घोषणा देऊ नका. गडबड गोंधळ करून, आरडाओरड करून कामाबद्दल चर्चा चालू आहे. घोषणाचं कोण जास्त ताकदीन देते ह्याच्यावरती निवडणूक नाही. काय वंदुलो, विनंती आहे तिथं थांब. येऊ का, घोषणा घोषणा कोण किती मोठ्या आवाजात देतं ह्याच्यावरती इलेक्शनचा रिझल्ट अवलंबून नसतो. सगळ्या मतदार बंधूंना माझी विनंती आहे, घोषणा कृपया टाळा. आपले प्रतिनिधी आहेत, आपल्याला जर बोलायचं असेल तर एक एक गोष्टीमध्ये बोला. येतोय तुमच्याजवळ, दोन मिनिटं थांबा, तिकडं बोलतो, प्रश्न घेऊन येतो. तुमचा काय प्रश्न असेल ते सांगा. या बाजूला इकडं जरा, येतोय तुमच्याजवळ, जावा तिकडं. सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत, वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही. हे बाळा इकडे नको, इकडे हां, फालतूपणा करू नका. तसा बोलायचं येणार आहे सगळं, ते कडेला या जरा, प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. हे सगळं जग बघत आहे, हे सगळं जग बघत आहे, सगळा प्रकार चालू आहे. कार्यकर्ते कोणाची असा नसा, शांत राहा. अनिल भाऊंच्या समर्थकांना एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. हा SBN मराठीचा विटे शहरामध्ये आपण महासंग्राम आलेला आहे. कृपया मी एक विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नका. आपले जे मुद्दे आहेत आपल्यापाशी माईक आल्यानंतर सविस्तर मांडा. आपल्याकडे भरपूर मुद्दे आहेत, प्रत्येकानं आपापल्यापर्यंत मुद्दे मांडा. त्यांच्या ही कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या प्रमुखांनी सूचना द्यावी, सूचना द्या. मी या ठिकाणी SBN मराठी चॅनेलचे या ठिकाणी अपक्ष आमदार आदरणीय आणि सदाभाऊ पाटील सॉरी दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी शिवसेनेचे आणि अपक्ष आमदारांचे दोन्ही गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोघांचं या ठिकाणी मी सदाभाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की आमचे ज्यावेळी प्रश्न सुरू असतील त्यावेळी तुम्ही दंगा करू नये. आणि तुम्हाला चॅनलवाण्यांना माझी विनंती आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काय प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरं आम्हाला विचारा आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं तिने द्यावी. पुन्हा एकदा मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सर्वांना विनंती करतो, गडबड गोंधळ करू नका. इलेक्शन आवाजाच्या मुद्द्यावरती, घोषणेच्या याच्यावरती इलेक्शन लढता येणार नाही, तो इलेक्शनचा मुद्दा असू नये. दोन्ही गटांना विनंती आहे की शांतता राखा, प्रश्नाची उत्तरं सर्वांनी द्या. ज्यांना कोणाला वाटतंय हातवरती करून ठेवा, त्या विषयासंदर्भात असेल तर खुणवा. लक्ष देऊन ऐका, मी सूचना माझ्या पहिल्यांदा ऐका. संपूर्ण शंकाचं निरसन झाल्याशिवाय, एकमेकांच्या प्रश्नांचे उत्तर झाल्याशिवाय हा प्रोग्राम काय थांबवत नाही. फक्त गडबड गोंधळ करू नका. आणि प्रोग्राम सेट चांगला केलेला आहे, लगेच एका मुद्द्यावरती तुमच्याकडे येणं बरोबर नसते. ते पुढचा मुद्दा घेऊन परत त्या विषयाला हात घालू शकतो, प्रोग्राम व्यवस्थित होईल. संपूर्ण भारत देश ह्या मतदारसंघाकडे लक्ष लावून लागा, गलाई बांधव संपूर्ण देशभर आहे.
सगळीकडे जी चर्चा आहे तर तशी विनंती आहे की इथलं प्रेझेंटेशन व्यवस्थित जावं, कुठं जाऊन आपल्या या भागाला कुठं गालबोट लागू नये. दोन्ही समर्थकांच्या खास विनंती आहेत. सगळ्या परत मुद्द्याला येणार आहे आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो, प्रोग्राम आता सुरू होतो आहे आपला. टेंबू योजना किंवा पाण्याच्या संदर्भामध्ये अनिल भाऊंनी घेतलेली आघाडी किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सदाभाऊने आणलेले नगरपालिकेला दिलेले पैसे असतील किंवा सदाभाऊंचं सुद्धा संस्थात्मक संघटनांचं जे जाळं आहे, महाविद्यालय असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, हे प्रचाराच्या मुद्दे ठरू नयेत हे सर्वांना माहीत आहेत. ह्याच्यापेक्षा काही सर्वसामान्य माणसं आहेत का नाहीत, दुष्काळी भागातले आहेत. पाण्याचा जरी प्रश्न असला तरी माझ्या माहितीप्रमाणे ह्या भागातल्या एकाही शेतकऱ्याने कधीही आत्महत्या केलेली नाही. त्याचं कारण ते वेगळं आहे. फार चांगल्या अपेक्षेनं घाटमातेवरती किंवा इथल्या भूमीलासुद्धा एका देवाच्या वास्तूचा गंध आहे इकडचा, पोथीपुराणांमध्ये उल्लेख आहे, तर तसं वर्तणुकीमधून थोडंसं दिसावं अशी विनंती आहे. माझ्याबद्दल मी सांगायची गरज नाही, बहुतांशी विट्यातले सर्वजण मला ओळखतात. फक्त आपलं प्रेझेंटेशन सगळं जग बघतंय, लाईव्ह प्रोग्राम आहेत, कुठेही गेला तर दिसू शकतं इथे. फक्त गडबड गोंधळ करू नका. इथले आणि काही प्रश्न आहेत, आपले बांधव जे बाहेर आहेत, गलाई असतील किंवा यंत्रमाग असतील किंवा आणि नोकरीधंद्याच्या बाहेर आहेत, तर त्यांना हा प्रश्न आहे जाणीव करून देणगीदारांचं सुद्धा म्हणून विटा आणि हा घाटमाता ओळखला जातो. भरपूर देतील. इलेक्शन हे 10-15 दिवसांपाठी पुरतं मर्यादित आहे, तिथून वेगळ्या भूमिका आहेत, भावना आहेत. ह्या सगळ्या विकास हा विचार करून हा प्रोग्राम आपण इथं सेट केलेला आहे. कृपा करून पुन्हा एकदा विनंती की गडबड गोंधळ किंवा घोषणा देऊन किंवा समर्थकबाजी तशी करू नका. आपण पुन्हा एकदा मूळ मुद्द्याला येतोय की यंत्रमागांची अवस्था काय आहे इथल्या, त्या विषयावरती इकडे यंत्रमागचे अध्यक्ष आहेत, मला त्यांना विचारायचं आहे की सांगा इथल्या काय अडचणी आहेत. गेल्या वर्षभरामध्ये यंत्रमाग व्यवसाय हा जागतिक मंदी असल्यामुळं तर थोडासा अडचणीत आहे, आणि त्याची दखल घेऊन युतीच्या शासनानं गेल्या 6 महिन्यापूर्वी सुतगिरण्या असतील, कोऑपरेटिव्ह असतील किंवा खाजगी असतील, त्या सुतगिरण्यांना वीजदरामध्ये 3 रुपये प्रति युनिटची सवलत देऊन थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर छोटे छोटे यंत्रमाग व्यावसायिक असतील त्या यंत्रमाग व्यावसायिकांनासुद्धा 1 ते 1.5 रुपयापर्यंत प्रति युनिट सवलत देऊन हा व्यवसाय वाचवण्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला मदत करता येते का असा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या वीज बिलाच्या सवलतीमुळं यंत्रमागधारकांना निश्चितच युतीच्या शासनानं आणि अनिलभाऊ बाबर यांनी प्रयत्न करून ते केलेला आहे. त्यामध्ये इचलकरंजी जे हळवणकर साहेबसुद्धा असतील यामध्ये सर्वांनीच प्रयत्न करून हा व्यवसाय वाचवण्याच्या दृष्टिकोनातून चांगला प्रयत्न केलेला आहे. शासनाची टपच्या अंतर्गत नवीन जर उद्योग उभारणी असेल तर त्यालासुद्धा 10-15% अशी सबसिडी योजना लागू आहे त्यांची, आणि त्यासाठी 10,000 ते 15,000 कोटीची त्यांनी तरतूदसुद्धा केलेली आहे. आणि आज इथं आमच्या मतदारसंघामध्ये खानापूर आणि आटपाडी तालुक्यामध्ये असणारे शेतकरी जे बांधव आहेत ते यंत्रमाग व्यवसाय हा जोडधंदा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यांच्याकडं. आज अनिलभाऊंच्या माध्यमातून टेंबूतनं असेल तर त्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचलेलं आहे. आज त्या सर्व शेतकऱ्यांना शेती करायची सोडून गेल्या 10-15 वर्ष झालं की यंत्रमागावर फक्त काम करणं त्यांचा उदरनिर्वाह चालत होता, परंतु आज या अनिलभाऊंच्या माध्यमातून जे टेंबूचं शेतीपर्यंत पाणी पोचलेलं आहे त्याच्यामुळं त्यांची आर्थिक मी बोलू का तुम्ही बोलताय? बोला बोला, तुमचा मुद्दा कम्प्लीट होती माझा ना बोला. हां मग तर त्या शेतकऱ्याला फक्त यंत्रमाग व्यवसायावर अवलंबून राहून जे त्याचा उदरनिर्वाह चालवावा लागत होता आज त्याला या शेतीच्या जोडधंद्याची पाणी आल्यामुळं आज तो शेती करून त्याचं कुटुंब निश्चित प्रमाणात आर्थिक उन्नती करू शकतं आहे हे केवळ अनिलभाऊंच्यामुळे सिद्ध झालं. ठीक आहे, पाणी आलं पण यंत्रमाग व्यवसाय धोक्यात आला आहे काय, ह्याच्यावरती काँग्रेसची काय भूमिका आहे? कारण 10 वर्ष ह्याच्यापूर्वी सदाभाऊंची टर्म होती, त्या ह्याच्यामध्ये यंत्रमागसाठी 10 वर्ष सदाभाऊंनी काय केलं आणि 5 वर्षात यंत्रमागची काय डबगायला आले काय सांगाल? हे बोल, मी पण यंत्रमागधारक आहे. आमच्या घरातसुद्धा 400 ते 500 यंत्रमाग आहेत. गेली 5 वर्ष झालं ह्या सरकारनं कुठल्याही पद्धतीची मदत केलेली नाही. जे आता पाणी आलं आणि शेतकरी कामगार जो कामगार आहे आमचा तो शेती करतो ह्याच्यामागचं कारण सगळ्यात मोठं असं आहे की विटा शहरामध्ये 10,000 यंत्रमाग 5 वर्षापूर्वी होते. आज त्याची संख्या 5,000 कमी आलेली आहे. त्या 5,000 कमी झालेल्या कामगारांना काम नाही म्हणून ते गेलेले आहेत. अत्याधुनिक जे यंत्रमाग ह्या 5 वर्षात आलेलं आहे त्याची सबसिडीसुद्धा देण्यात आलेली नाही. सांगली रोडला टेक्स्टाईल पार्क न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्कचे 11 युनिट तिथं चालू होते. आत्ता तुम्ही जर इथं गेला तर फक्त 3 युनिट त्या ठिकाणी चालू दिसत आहेत. आणि सरकार ज्या वेळेला विजेची सवलत देतं त्यावेळी कोऑपरेटिव्ह सुतगिरण्यांना आणि प्रायव्हेट सुतगिरण्यामध्ये फरक करते. जर खरोखर जर वीज कपात झाली असेल तर त्यांनी सगळे यंत्रमागधारक आणि विट्यातल्या तुम्ही जाऊन घरोघरी विचारावं की तू यंत्रमाग व्यवसाय पहिला किती करतो ना आत्ता किती करतोस म्हणून.
बरोबर आहे. यंत्रमागची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, याच्यावरती सेनेचे प्रवक्ते अनिल भाऊंच्या वतीने ते भूमिका मांडतील. यंत्रमागांचे काय प्रश्न आहेत त्याच्या विषयावरती मला जरा सांगा. यंत्रमाग धारकांच्या बरोबरच विट्यात दुसरेही प्रश्न आहेत, आणि विट्यात आता सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत, पण यंत्रमागाच्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाची ह्या 5 वर्षातली भूमिका काय आहे? खरंच उद्योग व्यवसाय डबगायला आला आहे का? त्याच्यावरती काय उपाययोजना केलेल्या आहेत का? यंत्रमाग व्यवसायामध्ये सांगायचं झालं तर माझी विरोधकांना सुद्धा विनंती आहे की गेले 2003 पासून या यंत्रमाग व्यवसायामध्ये मंदी आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकारसुद्धा होतं, त्याच्या विरोधात तुम्ही सुद्धा त्यावेळी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केली होती. यंत्रमाग धारकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यंत्रमाग धारकांच्या बाबतीत ह्या युतीच्या शासनाची चुकीची धोरणं नसून त्याला काही आंतरराष्ट्रीय व्यापाराची कारणं त्या ठिकाणी कारणीभूत आहेत, आणि ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कारणामुळं हा यंत्रमाग धारक त्या ठिकाणी डब घालायला आहे. तुम्हाला युतीनं दिलेलं अनुदान चालतं, तुम्हाला युतीनं दिलेलं कर्जमाफी त्या ठिकाणी चालते, तुम्हाला युतीने दिलेल्या यंत्रमागदानासाठी धोरणं चालतात, पण तुम्हाला युतीला मत द्यायला चालत नाही. परंतु ज्या संजय काकांनी भाजपच्या माध्यमातून या यंत्रमागधारकांचे प्रश्न सोडवले आणि या विट्याची पाणी योजना मंजूर होण्यासाठी 32 कोटी तुम्ही त्या ठिकाणी घेतले, त्याचा कार्यक्रम तुम्ही भाजपच्या अंडर या ठिकाणी घेतला, त्यावेळी तुम्हाला युती सरकार आणि भाजप सरकार आणि संजय काका चालत होते, पण आता तुम्ही त्या ठिकाणी अपक्ष उभा राहिल्यानंतर तुम्हाला युती सरकार, भाजप सरकार आणि संजय काका चालत नाहीत, या विषय प्रश्नाचं उत्तर द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे यंत्रमाग धारकांच्या बरोबरच विट्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रस्त्यांचा. अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते या ठिकाणी विट्यामध्ये आहेत. विट्यामध्ये खेळण्यासाठी मुलांना क्रीडांगण नाही आहे, महिलांसाठी जाण्यांना बाग बगीचा नाही आहे. या ठिकाणी विट्यामध्ये सगळ्यात मोठी जर समस्या आहे तर ती पार्किंगची समस्या आहे. मला विरोधकांना एवढं सांगाय की त्यांची टॅगलाईन आहे मैदान मारणारच, पण मला तुम्हाला सांगायचं आहे आम्ही मैदान मारणारच पण मुलांना खेळायला मैदान देणारच. आम्ही मैदान मारणारच पण त्या ठिकाणी पार्किंगला मैदान देणारच. आम्ही मैदान मारणारच आणि त्या ठिकाणी बाग बगीचाला मैदान देणारच. त्यामुळं मला सांगायचं की 100% बरोबर आहे. एक मिनिट देव का, आता कुठून आवाज आला? उत्तर आवर्जून द्या. आता त्यांना प्रश्न विचारायचं कारण शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्या ठिकाणी ते उभे आहेत. ते कुठल्या समाजाचे आहेत किंवा काय उद्योगधंदा करतात ना, हा विषय तिथं गौण आहे. तुम्ही ह्या संदर्भ यंत्रमाग आणि अजून इथल्या काय अडचणी आहेत उद्योग व्यवसायाचे त्या विषयावरती बोला. एक मिनिट, हां बोला. आता शिवसेनेच्या प्रवक्त्याने यंत्रमागावर अभ्यासपूर्ण असं केलं असं की आव्हानलाय, पण या ठिकाणी यंत्रमाग आता अभ्यास आहे. सांगतो आता बोल ना का, मला आता सांगू दे अभ्यास. यंत्रमागासाठी जो सबसिडीचा ज्यांनी मांडला की सबसिडी चालते, सबसिडी काय पक्ष बघून दिली जात नाही, शासन हे सगळ्यांचं असतं, शासन काय कुणाचं नसतं. त्याची सबसिडी 5% सबसिडी 2016 पासून सगळी प्रलंबित आहे. 1 रुपयाही कुठल्या यंत्रमाग धारकाला त्याच्या खात्यात मिळाला नाही. कागदावर कागद, कॉम्प्युटरवर फक्त मुद्दा लक्षात आला, त्यांनी ते कबूल केले. आंतरराष्ट्रीय माती मारलेला आहे त्याने, आंतरराष्ट्रीय गोष्ट घटना म्हणून अडचणी असणार आहे 100%. त्याने वेळ मारून नेलेले असं दिसतंय त्याच्यामध्ये. अजून काय अडचणी आहेत सांगा. हां, आता धीरज पाटलांनी एक प्रश्न उत्पन्न केला की तुम्ही म्हणताय मैदान मारणार तर मारणारच. अडचणी सांगतोय तर त्यांना मी उत्तर देतो, ते पण पाटील आहेत. बळवंत कॉलेजची जमीन हनुमंतराव पाटील साहेबांनी दिली, त्याचबरोबर सयाजी पाटलांनी दिली. भाऊ आमदार असताना क्रीडा संकुलला 1 रुपया भाडेतत्वावर, क्रीडा संकुलला पाच एकर जमीन क्रीडा संकुलला गार्डी हद्दीला लागून दिली, ती त्यांना माहीत नाही का? हे बघा, एक तिथं थांबा. एक 2 मिनिट गडबड गोंधळ करू नका. येऊ का, जर शांत राहिला प्रश्न एक विचारणार आहे, एक जणांनी उत्तर द्या. परस्पर बोलणार आहे का तुम्ही? एकटं बोलणार आहे का? थांबा की माईकवर बोला ना तुम्ही, इथं माईकवर बोला.
माईक वर मुद्दा पोचला, थांबा मुद्दा पोचला, हे बघा प्रोग्राम बंद करायचा का, प्रोग्राम बंद करायचा का, प्रोग्राम बंद करायचा, तुम्ही मला सांगायचं नाही, तुम्ही मला सांगायचं नाही काय प्रश्न विचारायचे आणि कोणी काय केलं, प्रोग्राम ठरवलेला आहे आम्ही, सगळ्यांना विचारलं जाईल, सगळे बोलतील, थांबा थांबा थांबा, जरा गडबड करू नका, थांबा दोन मिनटं, सगळ्यांना विचारणार आहे म्हटलंय, जरा थांब, मुद्द्याचं बोलायचं, थांब जरा बाळा, मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला, गोड बोलणे नाही काय नाही, मुद्द्याचं बोला, मुद्द्या थांब बाळा थांब, मुद्द्याचं बोला, पक्षाच्या संदर्भात उमेदवारांच्या संदर्भामध्ये ज्यांना भूमिका मांडायची आहे ते चेहरे इथं आहेत, बाकीच्यांनी कोणाचं समर्थन करायचं नाही, ऐकून घ्या, बाकीच्यांनी इथल्या समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत, प्रश्न काय आहेत, अजून कशाची कमी आहे हे सांगा, तुम त्या उमेदवारांनी काय केलं नाही त्याच्यासाठी बोलायला हे इथं आहेत. आता धीरज पाटलांनी एक मुद्दा उपस्थित केला, मैदान आम्ही देणारच, पहिल्यांदा मी सांगतो की बळवंत कॉलेजची जागा हनुमंतराव पाटील साहेब, सयाजी पाटील साहेब, तसंच क्रीडा संकुलची जागा स्वतः माजी आमदार सदाशिवभाऊ पाटलांनी 5 एकर जागा 1 रुपया भाडेतत्वावर मैदानासाठी दिल्या, ही एवढं सुद्धा माहिती नाही, त्यावेळी ते आमच्या पक्षात होते, एवढं तर त्यांना माहीत पाहिजे, त्याचं उत्तर घ्या, तुम्ही काय दिलं विट्यासाठी, किती जागा दिली, स्वतःची जागा ही किली किती, ही सगळं तुम्ही सांगावं. येतोय, थांबा थांबा एक मिनिट, तुम्ही हात वक्त करा वर, हात वक्त, हात फक्त वर करा, बसा खाली, हात वर करा, खाली बसा, येतोय, हात वर करा, कोणी आवाज करू नका, फक्त माईकचा आवाज मलाच कळत नाही, एक दोन मिनटं थांबा, उत्तर देतील सगळे देतील, फक्त हात वर करा, कोणी आवाज करू नका, गोंधळ करू नका, एखादा थांबा ना, येतोय ना, एक मुद्दा झाल्यानंतर गडबड गोंधळ करू नका, भरपूर वेळा येतोय तुमच्याकडे, हां द्या उत्तर. बळवंत कॉलेजची जागा माझ्या आजोबा सयाजीराव रामकृष्ण पाटील व विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ 10 एकर जागा माझ्या कुटुंबियांनी त्यांना दान केलेलं आहे, आणि जे हे म्हणतात आता की ह्यांनी जागा दान केल्या, तिथली सगळी जागा त्यांनी माघारी घेतलेली आहे, माझ्याकडे पुरावे नेशी पाहिजे, आणि तुम्हाला तुम्हाला एक मिनिट, आणि कुणाला जर बघायचं असेल पुरा, एक मिनिट, ओ ज्यांना पुरावा पाहिजे असेल त्यांनी माझ्याकडून जेरॉक्स घेऊन जाव्यात, ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी माझ्याकडे जेरॉक्स घेऊन जाव्यात. काय प्रश्न आहे, या सर्वांनी शांत घ्या, सगळ्यांनी शांत घ्या, शांत घ्या, सांगतो सगळ्यांनी शांत घेऊन ऐका, आपल्या भाऊंनी 10 वर्ष आमदार होते तेव्हा भाऊंनी आपला सगळ्याच गावचा 100% विकास केलेला होता, का केलाय का तर केलाय, शांत घ्या, शांत घ्या, शांत घ्या, शांत घ्या, लहान मुलांना शाळेमध्ये सगळ्यांना ॲडमिशन सवलतमध्ये सर्वांना दिले का तर दिले, फक्त मला आता एकच सांगायचं आहे की सदाभाऊची तोच जिद्द तोच विकास, 100% प्रत्येक ह्याच्यात सगळ्या भाऊंनी विकास केलेला आहे, आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सदाभाऊ 10001 मताने सदाभाऊ निवडून येणार आहेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यांना प्रश्न आणि अडचणी विचारल्यानंतर त्यांनी सदाभाऊंचा 10,000 मतांनी विजय झाला पाहिजे सांगितलेला आहे, ठीक आहे, तुमची काय अडचण आहे सांगा, प्रश्न सांगा, प्रश्न सांगा, अडचणी सांगा, समर्थनार्थ बोलू नका, समर्थन नाही. आज या विटा शहरासाठी खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी सदाशिवभाऊ पाटील यांनी अतूट प्रयत्न करून या तालुक्यासाठी मार्गी लावण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे. दुसरी गोष्ट मला टेंबूबद्दल बोलायचं आहे, टेंबू काय आता या 2-4 वर्षात आलेलं नाही पाणी, त्याच्या टेंबू योजनेसाठी 1200 कोटी सदाशिवभाऊ पाटील यांनी निधी आणून काम पूर्ण केलेलं आहे. अजिबात बोलाय नाही, बोलण्याचं तत्व जाय त्या नात घ्या की सदाशिवभाऊ पाटलांनी किती प्रयत्न करून टेंबू पाणी आणलेलं आहे ते आधीच्या माणसांना पण माहीत आहे. हा ते एवढं काय लगेच पाणी आलेलं नाही या 4 वर्षाला. हे बघा मी मगापासून तुम्हाला सांगतोय टेंबू योजना पाणी, हे बघा मी मगापासून तुम्हाला सांगतोय, कॅमेरे चालू आहेत, जरा एक दोन मिनटं, मगापासून मी सांगतोय पाणी हा प्रश्न, टेंबू हा प्रश्न, इथल्या संस्थात्मक जाळ्यांच्या व्यतिरिक्त इथं अनेक प्रश्न आहेत, थांबा 2 मिनटं, टेंबू पाणी संस्था शाळा महाविद्यालय जागा ह्याच्या व्यतिरिक्त प्रश्न आहेत, ते सोडून दुसरे बोला प्रश्न, ते सगळ्यांनी मांडलेलं आहे, ते सांगायचं नाही आहे. हा बोला, कुठल्या विषयावर बोलताय,
संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा काही प्रश्न आहेत, त्याचे सदस्य या ठिकाणी उभे आहेत. एक दोन मिनटं तिकडे येणार आहे. एक मिनिट येणार आहे. सदस्य इथं आहेत, प्रश्न पहिले घेतो त्यांचे मग तुमच्याकडे येतो. बरं बरं. संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य या ठिकाणी आहेत, हे पहिलं बोलतील, त्याच्यानंतर कोणाच्या काय अडचणी असतील तर त्या सांगा. माननीय अनिल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 5 वर्षामध्ये विटे शहरामध्ये आम्ही 1400 लाभार्थ्यांना लाभ देऊ शकलो, आणि खानापूर विटा सोडून बाकीच्या राहिलेल्या भागामध्ये आम्ही 3500 माणसांना देऊ न्याय देऊ शकलो. हे साहेब फक्त आम्हीच 5 वर्षामध्ये केलं. ह्याच्या पाठीमागचा 10 वर्षाचा तुम्ही कागदोपत्री बघा, त्यांना 4000 प्रकरणं निकालात काढता आली नाही. ती ही काम आम्ही केलेलं आहे. यांचं म्हणणं आहे की ह्या आधी जे जमलं नाही येतोय त्या संदर्भातलाच प्रश्न आहे. त्यांचं मत आहे की संजय गांधीचा प्रश्न सुरू आहे. एक दोन मिनटं संजय गांधीच्या प्रश्नाच्या संदर्भात बोला. मी काय कुठल्या पक्षाचा वगैरे कुठला नाही. मी आज संजय गांधी निराधारचे आज दोन महिने झाले संजय गांधी निराधारचे एकाही लाभार्थ्यांना त्यांचा ही मिळाला आणि मोबदला मिळालेला नाही. मी त्यांना ऐकून घ्या. दोन मिनटं थांबा. मी आत्ताच बँकेतनं आलो आहे. मी आत्ताच बँकेतनं आलो आहे. बँकेत सांगितलं तुमचा निराधार अजून मंजूर झालेला नाही, अजून आमच्या खात्यावर आलेला नाही. तर तुम्ही तुमच्या पक्षाचं कुठल्याही पक्षाचं तुम्ही निर्धार करताय, ह्या गरिबांचा कोण विचार करणार आहे ह्याचा प्रश्न मला पाहिजे. बघ बरोबर आहे. थांबा, त्यांना उत्तर देऊ देत. आधी ते संजय गांधीचे उत्तर त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. त्यांना लाभ मिळालेला नाही. तुम्ही म्हणताय फक्त लाभार्थी बनवलं, पण लाभ त्यांच्या खात्यावर गेलेला नाही. सांगा आज ते जे बोललेत आत्ता. थांबा बघा, त्यांनी जे बोललेत त्यामध्ये आपण मागच्या सरकारमध्ये 600 रुपये आधी लाभ दिला जात होता. आपण युती शासनाच्या काळामध्ये पाठपुरावा करून आपण तो लाभ 1000 केलाय. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे पैसे होते सांगतो. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाचे पैसे येतात. त्यामुळं एक काळ असं होतं की 2-2 महिन्यानंतर पैसे मारले जातात. 1 महिन्यानं पैसे शासनाचे पैसे आले की तुमच्या खात्यावर जमा होतात, पण ह्याच्या अगोदरचे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले ते तुम्ही मान्य केले आणि 1000 रुपये तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर तुमच्या खात्यावर 1000 रुपये प्रमाणे लाभ मिळणार. तो फक्त इथं शासनात दिला आणि त्याच्यावरती शब्द दिलेला आहे. एक मिनिट, इथं सुभाष भिंगारदेवे आहेत. संजय गांधी निराधार योजनेचं काय सांगणार आहेत? एक मिनिट येणार आहे. थांबा एक मिनिट. सुभाष भिंगारदेव या ठिकाणी आहेत. सभापती आहेत ते, शिक्षण सभापती होते, नगरसेवक आहेत या ठिकाणी. अडचणी काय आहेत, प्रश्न काय आहेत? सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या विधानसभेच्या इलेक्शनची हा प्रोग्राम आहे. मित्रांना माझी विनंती आहे की सदाभाऊ सारखा आमदार होणे नाही, पुढे भी होणार नाही. आणि सदाभाऊंच्या या विटे शहरामध्ये विकास फक्त जर बघायचा तर सदाभाऊंचा गेल्या 5 वर्षात 1 रुपया न देणारा आमदार म्हणजे अनिल भाऊ नाही. एकही रुपया विट्यासाठी दिलेला नाही आणि विट्यावर त्यांना बोलायचा अधिकार नाही, विट्यामध्ये मतं मागायचा अधिकार नाही. आणि म्हणून सदाभाऊच्या पाठीची खंबीरपणे उभं राहावं. सदाभाऊ सरकार नेता शिक्षण संस्थाच्या साखर कारखाना असू द्या, सगळ्या संस्था म्हणजे केजी पासून हायर केजी पर्यंत आणि इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत सगळ्या संस्था प्रामाणिकपणे चालवणारा एकमेव नेता सदाभाऊ. एक मिनिट येतोय तुमच्याकडे, येतोय विद्यार्थी बोलले. अरे 2 तास आहेत बाळा, येतोय की अजून? 1 तास होऊ दे, राजकीय होऊ दे की येतोय, राजकीय येतोय येतोय तुझ्याकडे. थांबा, एक महत्वाचा प्रश्न आहे. सन्माननीय नगरसेवक सुभाष भिंगारदेवे यांनी विटा शहराच्या मर्यादित सांगितलेलं आहे.
आटपाडीचे अजून बरेचसे प्रश्न आहेत आणि वंचितांना खराच न्याय मिळाला आहे का नाही हा सुद्धा महत्त्वाचा आहे, हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. वंचितांना न्याय मिळाला आहे का नाही, जरा बाजूला, वंचितांना न्याय मिळाला का नाही, विट्याच्या अडचणी सुटल्या असतील पण आटपाडीच्या समस्या सुटल्यात का नाहीत, आटपाडीच्या काय अडचणी आहेत, विट्याच्या सुटल्या असतील, नगरसेवक म्हणून बोलते थांबा, आटपाडी किंवा इथला वंचित समाजाच्या अजून किती समस्या आहेत, काय अडचणी आहेत, तिकडे काय विकास झाला आहे का नाही झाला. या ठिकाणी SBN चॅनल आणि देवकुळे साहेबांनी जो प्रश्न विचारला, बराच वेळ वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी आम्ही ऐकतोय यंत्रधार मार्गांचा प्रश्न, आम्ही तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे या ठिकाणी वचन देतो की या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये जर 250 कोटीचा साखर कारखाना, 80 कोटीची डिस्लरी आणि जो वीज निर्मितीचा प्रकल्प जो 100 कोटीचा आहे, एवढं मी आमदार नसताना जर आणू शकतो, जर तुम्ही सगळ्यांनी जर आमदार केलं तर या विधानसभा मतदारसंघामधले सगळे गलाय बांधवांचं या ठिकाणी भवन आपण उभा करू शकतो, या ठिकाणी यंत्रमाग धारकांचे प्रश्न चुटकीसारखे सोडवू शकतो, या ठिकाणी एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय जय महाराष्ट्र. महत्त्वाचा विषय आहे, येणार आहे, थांबा जरा, गडबड करू नका, येणार आहे, येणार आहे. एक एक मुद्दे झाले पाहिजेत. RPIची भूमिका या संदर्भामध्ये काय आहे, येऊ का, प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी मी बोलतोय, अजून इकडे येणार आहे, इकडे येणार आहे, प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय. RPIचे तुमची काय भूमिका ह्या मतदारसंघाच्या विकास संदर्भात? मी आरपीआयच्या वतीनं मी एवढं सांगू इच्छितो की सदाशिवभाऊ यांना आमचा पाठिंबा. सदाशिवभाऊंना आमचा पाठिंबा एवढ्यासाठीच आहे की सदाभाऊ हा सदाभाऊ हा दीन दुबळ्यांचा दलितांचा नेता आहे, की ज्या सदाभाऊंनी कुठलंही जातीपातीचं राजकारण न करता ह्या विटे शहरामध्ये दलित समाजासाठी एक मजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं बांधकाम काढलं, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आणला, ह्या अशा कुठलंही राजकारण किंवा कुठलाही मतभेद न ठेवता ह्या नेत्यानं एक दोन्ही समाजामध्ये विकास घडवून आणण्याचं काम केलं आहे. जातीपातीचं न राजकारण करता दलित समाजाला आणि दोन्ही नेत्यांना एकत्रित करण्याचं काम केलं आहे, म्हणून माझा पाठिंबा सदाशिव पाटलांना. ठीक आहे, एक मिनिट, सदाशिव पाटलांना त्यांनी पाठिंबा व्यक्त केलेला आहे, इथल्या काय लोकांच्या अडचणी आहेत ते जाणून घेणार आहे आपण. एक मिनिट बोला, या इकडे, हां बोला, येतो का आवाज, येतो का? गेली 25 वर्ष झाले खानापूर आटपाडी मतदारसंघात फक्त राजकारण टेंबू 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 भोवती चालते. सर्व दोन्ही विरोधकांना पण आणि अपक्ष सगळ्यांना हे माहीत आहे की टेंबू योजनेला सगळ्यांचं हे झालेलं आहे, हातभार लागलेला आहे. सर्व नेत्यांनी आजपर्यंत ज्या कार्यकर्ता होता आमदारकीचा ज्या कार्यकर्ता होता प्रत्येक नेत्याने टेंबू योजनेसाठी त्यांच्या पद्धतीनं भरघोस योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी आज एक यंत्रमगधारक मी इथं उभा आहे, मला असं वाटतं की आता ज्यांचं हे असतील तर यंत्रमगधारक कोण नसेल, की गेली 5 वर्षामध्ये तुम्ही धीरबाया म्हटला की 2003 सालापासून मंदी आहे, तर 2003 सालापासून मंदी नाही आहे, 2014 सालापासून मंदी आहे. ही परिस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही. आणि एक मिनिट तुम्ही आम्ही एक मिनिट आमचं कापड तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची बोलणी तर करू नका. आमचं कापड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जात नाही, हे लोकल मार्केटला जाते. शासन यांनी मागाशीच मान्य केलं की शासन सरकार यांचं होतं. गेली 5 वर्ष झाले त्यांनी आम्हाला गेली 5 वर्ष झाले त्यांनी मला बघता त्याला माझी 5% सबसिडीचं गाजर दाखवलंय. पण एक त्यांनी मला दा दाखवतो एक यंत्रमाधारक की त्याला 1 रुपया सबसिडी दात मिळालेला आहे. तुम्ही म्हणत ऐकावं म्हणत सांगावं ज्यांना अनुभव आहे यंत्रमाधारक.
आज आम्हाला माहित आहे आमची गरज आहे. यंत्रमागधारक यंत्रमाग या देशोदडी लागल्यात. यंत्रमागी अक्षरशः 20 रुपये किलो बंगार चुकलेला आहेत. ही परिस्थिती अतिशय वाईट आहे. ही परिस्थिती वाईट आहे की 1 रुपया अनुदान 1 रुपया अनुदान आता कुठलंही शासनाने दिलेलं नाहीये. ह्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? आल लक्षात यंत्रमाग किंवा अनेक बाकीचे सगळे प्रश्न आहेत. मला सुतार यांच्याकडे जायचं आहे. सुतार या ठिकाणी आहेत. जनमंदिर सामाजिक संस्था त्यांचे काम बघते आहेत विट्याचे आणि ह्या खानपूर आटपाडे मतदारसंघातले अनेक प्रश्न त्यांना माहीत आहेत. सुतार तुम्ही या, तुम्ही सांगा इथली खरी नेमकी परिस्थिती काय आहे. सदाभाऊ असतील, आणिभाऊ असतील यांच्या व्यतिरिक्त टेंबूचं पाणी असेल, इथलं मैदान असेल, इथले संस्थात्मक जाळ्यांव्यतिरिक्त इथले अजून काय महिलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न असतील, क्रीडांगणाचे प्रश्न असतील, असे काय प्रश्न इथं आहेत का सांगा. अरे काय बोलणार हे बघा, या गोंधळामध्ये कार्यक्रम घेणं शक्य होत नाही. आलो तो फार अपेक्षेने आलो होतो. खानापूर आटपाडी मतदारसंघातले अनेक प्रश्न मार्गी लागतील अशी इच्छा होती. परंतु ज्याप्रमाणे इथलं गलाई बांधव देशभर प्रसिद्ध आहे, ज्याप्रमाणे इथली काल झालेली विट्याची पालखी, हा ब्रेवण क्षेत्राची पालखी काल पहिला नंबर घेतला, ते जशी जगभर प्रसिद्ध आहे तसंच इथली पारंपरिक लढत, इथली हे जे सदाभाऊ आणि अनिल भाऊ ह्या दोन गटांमध्येच ही पारंपरिक पडेल. जर पुढच्या 150-200 वर्षे राहणार असतील तर इतर सर्वसामान्य बहुजन समाजाचं नेमकं काय होणार, इथल्या महिलांचे प्रश्न तसेच असतील, इथल्या अनेक अडचणी आहेत, इथल्या उद्योग व्यवसाय संदर्भात असतील, समर्थकांशिवाय किंवा आत्ता त्यांच्या डोळ्यांवरती जी अंधारलेली पट्टी आहे, गांधारीची पट्टी आहे, ती केव्हा तर निघेल हे अपेक्षा करूया. ह्या निवडणुकीपुरतं इतकंच म्हणावंसं वाटतं. सदाभाऊ निवडून येऊ देत किंवा अनिल भाऊ निवडून येऊ देत, परंतु इथली लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे. इथली लोकशाही व्यवस्था टिकली पाहिजे. हे विधानसभेचं महायुद्ध ह्या लोकशाही जिंकेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. तुम्ही पाहत रहा एसबीएन मराठी. धन्यवाद. नमस्ते, मी कुलदीप आणि आपण पाहता एसबीएन मराठी. आपण सध्या आहोत खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत आहेत या मतदारसंघाचं ज्यांनी बऱ्याचदा प्रतिनिधित्व केलं असे सदाशिवराव पाटील. नेमकं त्यांचं ह्या 2019 निवडणुकीचं विजन काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय आपलं विजन आहे ह्या 2019 निवडणुकीच्या निमित्तानं? आपला मतदारसंघ खानापूर मतदारसंघ याच्यामध्ये 3 भाग येतात. एक खानापूर तालुका, आटपाडी तालुका आणि विसापूर सर्कल. या खानापूर आणि आटपाडी दोन्ही दुष्काळी तालुके आहेत आणि दुष्काळी तालुक्यांचे प्रश्न घेऊन आत्तापर्यंत सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत. याच्यामध्ये या दुष्काळी तालुक्याला वरदायी ठरणारी टेंबू योजना ही निवडणुकीचा केंद्रबिंदू असते आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा टेंबू योजना हेच केंद्रबिंदू राहील अशी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता आत्ता असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी
आत्ता टेंबू योजनेसाठी म्हणून मी राजकारण करतो आहे आणि निवडणूक लढवतो आहे अशी भूमिका जर घेतली असेल तर त्याबाबतीत मला असं सांगावं लागेल. 1992 साली नागनाथांना नायकवडेंनी पहिल्यांदा दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका घेतली. 1995 साली राजेंद्र देशमुख आमदार झाले आणि त्यावेळेला युतीचं सरकार होतं आणि युतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते. 1996 साली टेंबू योजना पहिल्यांदा सरकारला सादर झाली, सरकारनं मान्य केली, आम्ही राजेंद्र देशमुखांच्या बरोबर होतो. त्यांच्यासमवेत आटपाडीला भवानी हायस्कूलच्या क्रीडांगणावरती मोठा कार्यक्रम झाला. मनोहर जोशींच्या समोर हे सगळ्या टेंबू योजनेबाबतीमधल्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य करायचं ठरवलं आणि पहिल्यांदा कृष्णा कोरे मंडळ स्थापन करण्याची घोषणा तिथं झाली. त्याच स्टेजवरती त्याच मंचावरती बॉन्ड्सही काढण्यात आले. 2000 कोटीचे बॉन्ड्स महाराष्ट्रामध्ये खपले आणि त्यावेळेला या 5 तालुक्यामध्ये एका वेळेला कामांना सुरुवात झाली. आता जे कॅनॉल वगैरे आहे ते त्या काळातले आहेत. काही फाउंडेशन्स असतील, काही पंप हाऊस असतील, टेंबूचा बंधारा असेल, हे त्या काळामध्ये तयार झालेले आहे. नंतर 99 ते 2004 योजना अनुशासनाच्या विषयामुळे थोडीशी रखडली आणि 2004 ते 2014 मी प्रतिनिधित्व करत असताना 1200 कोटी रुपये सरकारकडून उपलब्ध झाले. माननीय पतंगराव कदम मंत्री होते, RR राबा मंत्री होते आणि त्यावेळेला आघाडी सरकारच्या प्रयत्नातून टेंबूचं पाणी हिंगणगावच्या तलावापर्यंत आलं, तलावानंतर माऊलीच्या विहिरीमध्ये पाणी आलं. मे 2014 तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांना आम्ही आणून कार्यक्रम केला. त्यांच्या हस्ते तिथं बसलेल्या मोटरी, पंप हाऊस, पॉवर हाऊस या सगळ्याचं उद्घाटन केलं, मोटरी चालू केल्या आणि पाणी घाणनच्या तलावातून आटपाडीमधून बुधियाळच्या तलावापर्यंत 2 महिने पाणी चालू होतं. त्याचबरोबर भाग्यनगरच्या तलावातही पाणी 2 महिने आलं. ही त्यावेळची वस्तुस्थिती होती आणि 2014 माझा पराभव झाला. त्यानंतर राहिलेल्या ह्या 5 वर्षामध्ये काही पुढच्या एका टप्प्याचं काम झालं आणि काही 4-2 गावामध्ये घाटमाथ्यावरती पाणी केलं. अर्थात एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे आणि ह्या कामाची ही सगळी ही आत्ताची परिस्थिती पाहिल्यानंतर याचं श्रेय नागनाथांना नायकवडीपासून भारतपाटणकरापर्यंत आत्तापर्यंत झालेले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तिथले पत्रकार, तिथली जनता, सर्वांचे आंदोलनं, पाणीवाटप संस्था, सर्वांचंही सगळं श्रेय आहे. हे कोणाचं एकट्याचं करता येणार नाही. म्हणून आमचा पहिल्यांदा आग्रह असा आहे की ह्याचं श्रेय कुणी लाटण्यापेक्षा ह्या हे सर्व काम सर्वांच्या प्रयत्नाचं फलित आहे असं म्हणलं तर ते काय वावगं होणार नाही. हा एक विषय. दुसरा विषय येतं, ह्या एक विषय जर सोडला तर या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये भरीव दाखवण्यासारखं एकही काम कुठे दिसून येत नाही आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये. अगदी शेती क्षेत्रामध्ये गेलं तर आता आपल्याकडं डाळिंब आहे, द्राक्षबागा आहेत, इतर काही भाजीपाल्याचे उत्पादन आपण घेतो. यासाठी आवश्यक असणारं एखादं कोल्ड स्टोरेज, यासाठी एखादं निर्यात केंद्र किंवा हमी भाव देण्यासंदर्भातल्या काही कारवाई, शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी एखादी प्रयोगशाळा किंवा लॅबोरेटरी, यातलं काही दिसत नाही. याचबरोबर आपण उद्योगाच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर आपण एक आम्ही MIDC तयार केली 150 एकराची. 500 एकराची MIDC आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेली होती पण या लोकप्रतिनिधींनी आमदार म्हणून निवडून आल्याला पहिलं काही काम केलं असेल तर 500 एकराची वाढीव MIDC रद्द केली. अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला असता, अनेक मोठमोठ्या कंपन्या आणि अनेक संस्था या ठिकाणी आल्या असता आणि तालुक्यामध्ये उद्योगाचं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या परिसरामध्ये आपल्याला निर्माण करता आलं असतं. त्यातलं काही घडताना दिसत नाही. आरोग्य क्षेत्रामध्ये काही नाही, आपण ग्रामीण रुग्णालय करंजाला उभा करता आला आपल्याला, परंतु आता सांगली, मिरज, कोल्हापूरला रुग्ण जातात. मायनीसारख्या ठिकाणी एखादं मोठं हॉस्पिटल तयार होऊ शकतं तर आपल्या इथे एखादं मोठं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल का होऊ शकत नाही? होऊ शकतं, प्रयत्न केले तर होण्यासारखं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काय प्रगती नाही. कुठलं एखादं नवीन कॉलेज सुरू झालं नाही, नवीन एखादं महाविद्यालय, हायस्कूल सुरू झालं नाही किंवा कोणत्याही फॅकल्टीचं एक नवीन काय दालन या शिक्षण क्षेत्रामधले या 5 वर्षामध्ये सुरू झालेलं नाही. अनेक गोष्टी करता येऊ शकतात. आज पाणी आलेलं आहे, शेतकऱ्याची मुलं आता चांगली शेती करू शकतात, त्यांना योग्य तंत्रज्ञान मिळावं, ज्ञान मिळावं, एक उत्तम प्रकारचं कृषी महाविद्यालय आपल्याला उभा करता येऊ शकतं. मगाशी मी सांगितलेलं एखादं हॉस्पिटल असेल त्याला जोडून एखादं मेडिकल कॉलेज आपल्याला उभा करता येतं. व्हिजन असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. MIDC माध्यमातून नवीन नवीन प्रकल्प होतील आणि सुशील बेरोजगारांना काम मिळू शकतं. या सगळ्या गोष्टीचं व्हिजन ठेवून आपण या निवडणुकीला सामोरं जातो आहे. अगदी साधी गोष्ट, मी कोर्टाची इमारत बांधली, उद्या जिल्ह्याचं कोर्ट विट्यामध्ये यावं म्हणून, 4 तालुक्याचं जिल्ह्याचं कोर्ट विट्यामध्ये असावं. आपण
मला खेदानं सांगावं लागतं ही सगळी तयारी पूर्वतयारी असताना प्रस्ताव मंजूर असताना अजूनही 5 वर्षामध्ये सेशन कोर्ट किंवा जिल्हा कोर्ट आपल्या मतदारसंघामध्ये सुरू होत नाही, दुर्दैव आहे. अशा अनेक बाबी मला सांगता येतील, अनेक गोष्टी तुमच्यासमोर मांडता येतील, परंतु हे सगळं व्हिजन ठेवून जर काम करायचं ठरवलं तर एक लोकप्रतिनिधी करू शकतो. ह्याचं मी चुणूक 2004 ते 2014 दाखवली आणि पुढचं काम मी करू शकतो, मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. योजना पूर्ण करणं, आवर्तनं निश्चित करणं, राहिलेली कामं करणं, पाणी वापर संस्था निर्माण करणं, विजेचा प्रश्न संपवणं, शेतकऱ्याला विश्वासात घेऊन पाणीपट्टी वसूल करणं, राहिलेल्या कामांना न्याय देणं, सगळ्या गोष्टी मी करू शकतो. म्हणून मी त्या आत्मविश्वासानं लोकांच्या समोर जातो आहे आणि लोक मला तितक्याच आत्मविश्वासानं प्रतिसाद देत आहे. निश्चितपणे या निमित्तानं मी विजयापर्यंत पोहोचेन असं मला पूर्णपणे खात्री वाटते या गोष्टीची. भाऊ, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की विरोधक तुमचे जे आपण म्हटलात तसं की टेंबूच्या योजनेभोवतीच इथलं राजकारण ते फिरवू इच्छितात किंवा संस्थात्मक जाळं जे त्यांना विणता आलं नाही ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथं विणलात सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. विटा नगरपालिका बऱ्याच वर्षांपासून त्याचं आपल्या मार्गदर्शनाखाली काम करते, आज देशभरात नाव लौकिक आहे, तर या विटा नगरपालिकेसारखं असं नियोजन काय इतर गणामध्ये गटामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये असं काय नियोजित किंवा हे असं विजन आपलं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आहे का काय? निश्चितपणे एक विटामध्ये आम्ही काम करतो आणि ज्या पद्धतीनं काम करतो दर 5 वर्षानं लोकांच्या समोर जातो, हे काम केलेलं आहे, पुढं हे काम करणार आहे म्हणून सांगतो, लोक विश्वास ठेवतात. त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत आमच्या मतदारसंघामध्ये मी लोकांच्यापर्यंत जातो आहे, सांगतो हे मी 5 वर्षामध्ये उभा केलेलं आहे, 5 वर्षात काय झालेलं नाही, पुढच्या 5 वर्षामध्ये हे मी उभा करणार आहे, मतदारसंघाचं व्हिजन आहे आणि लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. विटा नगर परिषदेच्या मी एक वानगी आहे किंवा एक उदाहरण आहे. याच पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी विकासाचं वातावरण निर्माण करण्याचा मी प्रयत्न मागही केला आणि आतासुद्धा निश्चितपणे करेल याची मला खात्री आहे पूर्णपणे. आणखी एक शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा की राज्यामधलंच जर सांगायचं झालं किंवा सांगली जिल्ह्यातलं तर तासगाव कवठेमंकाळमधला आबा काकांचा एक संघर्ष संपूर्ण राज्याने जिल्ह्याने अनुभवलेला आहे किंवा पलूस कडेगाव आणि पूर्वीचं भिलवडी वांगी मतदारसंघातला सुद्धा देशमुख आणि कदम गटांचा त्या दोघांचाही संघर्ष पाहिलेला आहे. एक असं उदाहरण पलूस कडेगावचं आहे की सत्ता संघर्षातून संस्थात्मक जाळं किंवा अतिशय स्ट्रॉंग तिथे केलं गेलं तर सत्ता संघर्षातून तासगाव कवठेमंकाळमध्ये तसं काहीच आलं नाही. पण हा बॅलेन्स विरोधक म्हणून आत्ताच्या ह्या 5 वर्षामध्ये आपली भूमिका कशी राहिली किंवा इतकं सुटसुटीत कसं असू शकतं? मला म्हणजे अतिशय थोडक्यात म्हणजे इथली जी गलाय बांधवांची परंपरा आहे शेकडो वर्षांची किंवा काल विट्याचा जो आपला दसरा झाला पालखीचा त्यालाही बऱ्याच वर्षांची 150 वर्षांची परंपरा त्या याच्यामध्ये आहे, तर असंही पारंपरिक इतकं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कशा काय निवडणुका किंवा कसं काय होतं सगळ्या गोष्टी काय सांगाल? या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत झालेल्या अनेक समाजातल्या अनेक नेते मंडळी किंवा पुढारी मंडळी असतील किंवा समाजसुधारक असेल यांनी आत्तापर्यंत काही प्रथा परंपरा जपलेल्या आहेत. आम्ही जरी विरोधक असलो तरी काही प्रथा परंपरा आम्ही जपतो. राजकारणातनं संघर्ष ठीक आहे पण टोकाचा संघर्ष कधी या ठिकाणी होत नाही किंवा राजकारणातनं खून दरोडे मारामारी वगैरे नाही. राजकारण तेवढ्यापुरतं झालं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकचं चांगलं काम करता आलं पाहिजे ही भूमिका सर्वच लोकांनी आत्तापर्यंत घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये निवडणुका होतात आणि काय सत्तेसाठी निवडणुका करतो आम्ही संघर्षही करतो पण याचा अर्थ वैयक्तिक कोणाशी आपला वाद किंवा या ठिकाणी वैयक्तिक कोणाशी हेवे द्यावे आम्ही कधीच ठेवत नाही. लढाई विचारांची असली पाहिजे. मनुष्य कोणताही वाईट नसतो, त्याचे विचार आणि प्रवृत्ती कशी आहे त्याच्यावरती ते मनुष्याचं व्यक्तिमत्व ठरत असतं. त्यामुळे आपला विरोध असतो तो विचाराला आणि प्रवृत्तीला असतो, माणसाला कधीच नसतो. आणि भूमिका माझ्याबरोबर आत्तापर्यंत झालेल्या सर्वच नेते मंडळींनी घेतली. म्हणून तसं पाहायला गेलं तर टोकाचा संघर्ष आमच्या तालुक्यामध्ये कधीच दिसला नाही. संघर्ष आहे का? 100% आहे पण तो वेगळ्या पद्धतीनं टोकाचा की अगदी खालच्या दर्जाचा हीन विचाराचा संघर्ष आम्ही कधी ठेवला नाही आणि ठेवायची आम्हाला आवश्यकताही वाटली नाही. तर या पद्धत मतदारसंघातील सर्व मतदारांना आपण काय आव्हान ह्या निवडणुकीच्या निमित्तानं कराल? तसे सर्वच आव्हान करतात की मताच्या संदर्भामध्ये इकडं, पण त्या व्यतिरिक्त आपण काय आव्हान तुम्ही या सर्वांना कराल? निवडणुकी संदर्भामध्ये उमेदवार म्हणून मला सर्वांनी सहकार्य करावं, मतदान द्यावं आणि मला निवडून आणावं हेच आव्हान असू शकते. यापेक्षा आजच्या परिस्थितीत काही असू शकत नाही. मला सगळ्यांनी आशीर्वादच द्यावेत ही माझी सर्वांना विनंती आहे.
धन्यवाद. हे होते सदाभाऊ पाटील खानापूर आटपाडे मतदारसंघातून पुन्हा एक वार आपल्यासमोर या निवडणुकीच्या माध्यमातून आलेले आहेत. सर्वात जाता आता शेवटचा मुद्दा हा आहे की ज्यांनी त्या पद्धतीने मांडला, इथली एक परंपरा आहे, संस्कृती आहे, राजकारणापुरता इथला विरोधक असू शकतो परंतु बाकीच्या जीवनामध्ये राजकारण कधी आडवू येत नाहीत. इतकं साधं सोपं गांधी मार्गानं जाणारं असं हे व्यक्तिमत्व आहे, फार मोठी परंपरा आहे. उच्च विद्याविभूषित तर आहेतच आणि त्यांचं हेच लागवी बोलणं कदाचित मतदारांच्या काळजापर्यंत घुसू शकतं आणि पुढील वाटचालीसाठी या निमित्तानं त्यांना आपण एस बी एन मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊया. भाऊ, आमच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पाहत राहा एस बी एन मराठी. नमस्कार, मी कुलदीप आणि आपण पाहताय एस बी एन मराठी. विधानसभेचं महायुद्ध या निमित्तानं आता आपण सध्या खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये आहोत आणि ह्या आटपाडीचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार पुन्हा एक वार या जनतेच्या दरबारामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं उभे आहेत. आपल्यासोबत आहेत आत्ता अनिल भाऊ बाबर. एस बी एन मराठीमध्ये अनिल भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. बरे अनिल भाऊ, टेंबू योजनेशिवाय ह्या घाटमात्याचं, खानापूर आटपाडीचं, पाणी योजनेशिवाय कुठलंही स्वप्न, सामाजिक असू दे, साहित्यिक असू दे, कृषीचं असू दे, राजकीय असू दे, पूर्ण होत नाही. टेंबू योजना म्हटलं की आपसुक तुमचं नाव किंवा टेंबू योजनेचे जनक इथंपर्यंतसुद्धा नाव आपल्या निमित्तानं पोचते सर्वत्र. परंतु विरोधकांच्याकडून अशा गोष्टी कळतात आम्हाला की पाणी योजनेमध्ये फक्त एका व्यक्तीचं श्रेय असू शकत नाही. नागनाथ अण्णांच्यापासून आत्तापर्यंतच्या सर्व आजी माजी आमदारांनी म्हणा किंवा इथल्या प्रत्येक माणसाचं त्याच्यामध्ये मोल आहे, तरीसुद्धा टेंबू योजनेच्या जे टप्पाक्रमांक असतील तो जास्तीत जास्त निधी आपल्याच कालावधीत आला, हे नेमकं काय गणित आहे आणि ह्या इलेक्शनचे तुमचे विकासाचं विजन काय असणार आहे निवडणुकीच्या निमित्तानं? सुरुवातीला टेंबू योजनेबद्दल. असं आहे, कोणाला काय वाटतं याच्यावर काय अवलंबून नाही आणि मी कधीच मला टेंबू योजने जनक म्हणा असं म्हटलेलं नाही. पूर्व इतिहासात जे मागं जायचं म्हटलं तर 90 साली मी विधानसभेला पहिल्यांदा उभा राहिलो आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या काळामध्ये माझं वय बघता, माझा अनुभव बघता आणि सर्वसामान्य लोकांच्या शक्तीमुळे मी आमदार झालो. मला स्वतःला असं वाटायला लागलं की एवढं लोकांनी आपल्याला प्रेम केलं, आपलं काही काम आहे असं नाही. मी पंचायत समितीचा सभापती होतो, एखाद्या तालुक्यामध्ये काम बऱ्यापैकी करू शकलो असेल पण त्यापैकी निम्मा तालुका पुन्हा कडेगाव तालुका म्हणून अस्तित्वात आला. आटपाडी तालुक्याचा संबंध नव्हता पण नंतरच्या काळामध्ये मला हे लक्षात आलं की बाबा लोकांच्या आशीर्वादामुळं, लोकांच्या प्रेमामुळं, लोकांच्या शक्तीमुळं आपण इथंपर्यंत आलो. त्या लोकांच्यासाठी म्हणून एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या कुटुंबासाठी एखादं काम आपण केलं तर तेवढ्या कुटुंबाला त्याचा फायदा असतो पण जनतेसाठी काम करायचं असेल तर हा दुष्काळी पट्टा आहे आणि दुष्काळ याच्यावर मात करायचं काम केलं पाहिजे. त्यासाठी मी 90 साली आमदार झाल्यानंतर प्रयत्न केला आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्नामधनं या योजनेचा प्रस्ताव तयार झाला. आता मी कुणाचं श्रेय नाकारतच नाही, आता ज्यांना नाकारत नसतानासुद्धा कुणाला असं का वाटतं हेच मला काही कळत नाही. बरं, टेंबू योजना मंजूर झाली हे युतीच्या काळामध्ये मंजूर झाली पण युतीच्या काळामधनं मंजूर झाल्यानंतर अनेक अडचणी त्यामध्ये आल्या. माझ्या काळामध्ये सुद्धा अडचणी आल्या, अडचणी आल्या नाहीत असं नाही पण अडचणीवर मात करायचा प्रयत्न झाला का ह्याला जास्त महत्त्व आहे. आणि आपलं स्वतःचंच मन नसेल की साशंक मन असेल की बाबा ही योजना होईल का नाही असं मी कधीच मला वाटत नाही. मी पराभूतसुद्धा झालो पण पराभूत झालो असलं तरीसुद्धा मी त्या ध्येयापासून कधी बाजूला जाण्याचा प्रयत्न केला नाही. मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिलो आणि आमदार झालो त्यावेळेला मला आमदार व्हावं असं वाटत होतं पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी माझ्या विकासाचं ध्येय ठरवलं मतदारसंघाच्या आणि विकासाच्या ध्येयाच्या मागं लागलो त्यामुळे मला पराभव झाला तर माझ्या ध्येयाचा काही पराभव झाला नाही, लोकशाहीमधला पराभव झाला असं मानून मी पराभवानंतरचं काम करायचा प्रयत्न केला. त्यामुळे ते लोकांना आवडलं
म्हणून त्यामधनं माझा आणि त्या टिंबूचा संबंध लोकांना आवडायला लागला. त्यामुळं त्या सातत्य त्याच्यात ठेवल्यामुळं लोकांना ते भावलं. आणि परा मधल्या काळात मी 10 वर्ष आमदार नव्हतो. 2014 साली पुन्हा मी निवडणुकीला उभा राहिलो. मी निवडणुकीला उभा राहिल्यानंतर माझी भाषणं त्या काळात ती पाहिली तर मी लोकांना आव्हान असं केलं होतं की मी आता एकदा आमदार होतो, 2 वेळा आमदार होतो, तिसऱ्यांदा 4दा आमदार होणं हे काही माझं स्वप्न नाही. पण ज्या टिंबू योजना पुरी करायचं मी ध्येय ठरवलेलं आहे, या दुष्काळी भागावर लोकांच्या दृष्टीनं मात करायची भूमिका घेतलेली आहे, त्याची पूर्तता व्हावी म्हणून मला लोकांनी निवडून द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त केली, आवाहन केलं. लोकांनी साथ केली, मी आमदार झालो. आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून आपली पहिली जबाबदारी एक ती आहे. आणि कुठलंही विकासाचं काम मतदारसंघात करायचं असलं तर बेसिक शेतीला पाणी आलं पाहिजे त्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो प्रयत्न करायचं काम सुरू केलं. त्यामध्ये निधीपेक्षासुद्धा काही ज्या तांत्रिक अडचणी असतील, काही गावांच्या समावेशाच्या अडचणी असतील किंवा निरनिराळ्या अडचणी असतील, कुठं भूसंपादनाचा अडचण असेल, आणखी काय असेल, तर या सगळ्या प्रश्नामध्ये जातीनं लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं यशस्वी झालो हे त्यातलं खरं गमक आहे. आता टिंबू योजना आणि आपण जसं म्हणालात की शेती इथला भाग दुष्काळमुक्त झाल्याशिवाय शेतीवरती बरेचसे उद्योग अवलंबून आहेत, त्या दृष्टीनं आपली वाटचाल आहेत, परंतु टिंबू योजना किंवा पाणी प्रश्नाव्यतिरिक्त इथला गलाई बांधव जो देशभर आहे किंवा इथले यंत्रमागांचे प्रश्न असतील किंवा इथल्या उद्योग व्यवसायाच्या संदर्भात अडचणी असतील किंवा तरुणांच्या बेरोजगारीचं असेल किंवा शिक्षणाचा प्रश्न असेल किंवा महिला उद्योजकांचा काही प्रश्न असेल, ह्या संदर्भामध्ये आपलं विकासाचं विजन किंवा ह्या निवडणुकीमध्ये काय तसे मुद्दे असणार आहेत का? मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. इथं गलाई बांधव आहे, ते गलाई बांधव त्या व्यवसायात कधी गेले, कशामुळे गेले, तर हा दुष्काळी भाग आहे त्यामुळे गेले. आता नवीन माणूस जाण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळे पण गलाई बांधवांच्या ज्या निर्णय अडचणी देशभर असतील त्या अडचणीवर मात करायच्या दृष्टीनं पुन्हा त्यांना काही संकट आली तर त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न आजपर्यंत मी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गलाई बांधवाने त्यांची वैयक्तिक प्रगती केली असं नाही, गावाच्या प्रगतीमध्ये सुद्धा आणि गावाच्या विकासामध्ये सुद्धा त्यांचं योगदान फार मोठं आहे. त्यामुळं त्यांच्या सगळ्या संकटामध्ये त्यांच्यावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. आता व्यवसाय देशभर आहे. मी काही वेळेला असं सांगतो की मी एकच आमदार असा आहे 288 आमदारापैकी, त्याचा मतदारसंघ सगळ्या देशभर आहे आणि ते माझ्या दृष्टीनं माझ्या अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या व्यवसायाला जिथं जिथं त्या लोकांना अडचणी असतील तिथं तिथं त्यांच्याबरोबर राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता त्या व्यवसायामध्ये मी काही प्रगती करू शकणार आहे, व्यवसाय काय मी मोठा करू शकणार आहे असं नाही, पण त्यांच्याबरोबर त्यांच्या सुखदुःखात राहणं हे काम करायला पाहिजे ते मी जातीने केले. यंत्रमाग व्यवसायाच्या दृष्टीनं ज्या ज्या वेळेला त्यांना अडचणी आल्या त्या त्या वेळेला केंद्र सरकारचे असतील, राज्य सरकार असतील, त्यांच्यावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. आता एवढी गंभीर आणि मोठी अडचण आहे त्या व्यवसायाची, परवाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्याच्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं स्थिर सरकार येणार आहे, त्यामुळं लांब पल्ल्याच्या योजना आखून त्या व्यवसायाला खरी ताकद देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करायचं आहे. त्याचबरोबर इथं आता नवा दुसरा व्यवसाय म्हणजे पोल्ट्री व्यवसाय आहे, त्या पोल्ट्री व्यवसायाला सुद्धा जे लागणारा कच्चा माल आहे ते शेतकऱ्यांचा आहे, त्याचे दर वाढले तर त्यांना परवडत नाही. ह्याचासुद्धा पुढच्या काळामध्ये काय करता येईल या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे, ते काम आपण निश्चितपणानं चांगल्या प्रकारे करायची भूमिका घेतलेली आहे. हे सगळं झालं तरी तुम्ही म्हणताय जसं ते बेरोजगारीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न औद्योगिकरणानं सोडवायचा झाला तर पहिल्यांदा औद्योगिकरण कोणीही मोठा उद्योगपती इकडे यायचं झालं तर एखादी MIDC काढून उद्योगपती येत नाही. त्याला जे प्राथमिक सुविधा आहेत त्याला रस्ते चांगले पाहिजेत, वीज व्यवस्थित पाहिजे, पाणी पाहिजे. तर आपण रस्त्याचं केंद्र सरकारनं खासदारांच्या प्रयत्नातनं आता नॅशनल हायवेची 2 कामं चालू आहेत, जे स्टेट हायवे आहेत ते राज्य सरकारमार्फत आता सगळे या मतदारसंघातले स्टेट हायवे, जे MDR आहेत ODR आहेत
त्या सगळ्या रस्त्यांची कामं गावं जोडायची उत्तमपैकी चालू आहेत आणि त्याप्रमाणे ती कामं व्हायला लागलीत. दुसरी गोष्ट अशी आहे की शहराची आणि व्यापारपेठेची वाढ कधी होते, शहराला जोडणारे रस्ते चांगले असले तरच बाजारपेठ वाढते. म्हणजे आपण पाणी आलं तर लोकांच्या खिशात पैसा आला तरच बाजारपेठ वाढते. म्हणजे एकावर एक अवलंबून आहे. म्हणजे आमचा संबंध टिंबूच्या पाण्याचा काय आहे, आमचा संबंध रस्त्याचा काय, असं नाही. ते बाजारपेठ शेती आणि संपत्ती ही एकामेकाला जोडलेल्या गोष्टी असल्यामुळं त्या सातत्यानं व्यवस्थितपणानं प्रयत्न करून ते सोडवायचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये त्याच गोष्टी अग्रक्रमान करायची भूमिका घेतलेली. नक्कीच तुमचं विकासाचं विजन किंवा दूरदृष्टी एक असावी लागते, तशा पद्धतीने दिसते. आपली मांडणी तशी आहे, बऱ्याचदा आपण इथून आमदारही झाला आहे. आता SBNच्या प्रेक्षकांसाठी आणि इथल्या मतदारसंघातील लोकांनासुद्धा एक राजकीय प्रश्नाबद्दल जो विचारणार आहे आपला, प्रचंड उत्सुकता आहे त्याबद्दल, की आटपाडी आणि खानापूर हे दोन्ही वेगवेगळे भाग असले, त्यांचे प्रश्न जरी वेगळे असले तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही की आटपाडीच्या आपल्या देशमुखांनी किंवा गोपीचंद पडळकर यांनी जर पाठिंबा दिला म्हणजे त्यांच्या गटाने किंवा काय, तर तो निश्चितपणे आमदार होतो. इथलं तसं एक अलिखित संकेत आहे तसं. तर ह्यावेळेस तसं काही गोपनीय चर्चा किंवा बैठक किंवा तसं काही सपोर्ट पाठीमागं किंवा गोपीचंद आता BJP असल्यामुळं आणि महायुती असल्यामुळं ते उघड प्रचारार्थ किंवा काय आपल्या इकडे येतील का, काय सांगाल? मुळात हा प्रश्न मी माझ्या दृष्टीनं जे उत्तर आहे ते मी 100% देतो. गोपीचंद असतील किंवा राजेंद्र अण्णा असतील, ती भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ती पक्षाची शिस्त घेऊन काम करणारे कार्यकर्ते. राजेंद्र अण्णा आमदार होते, अनेक वर्ष त्यांनी काम केले, ह्या तालुक्यात असेल, आटपाडी तालुक्यात असेल, त्यामुळं असा कुठंतरी भावनिक विचार करणारे असं नाही. पक्षाच्या शिस्तीप्रमाणे निश्चितपणानं त्यांचा निर्णय तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा चांगला अपेक्षित येईल. गोपीचंद आता बारामतीला मोठ्या मतदारसंघामध्ये ती उमेदवारी करतायत, म्हणजे तरुणपणामध्ये एवढी मोठी लढाई करायची आहे त्यांना, पण तरीसुद्धा ते पक्षाची शिस्त निश्चितपणानं चांगल्या प्रकारे पार पाडतील असं मला वाटते. त्यामध्ये काय खरं बघायला गेलं तर हा प्रश्न त्यांनाच विचारायला पाहिजे, पण म्हणजे मी समर्पक उत्तर देऊ शकणार असं नाही, पण मला त्यांच्याबद्दल कसलीही शंका वाटत नाही. म्हणजे ते असं सोबत निश्चितपणानं सोबत राहतील. सगळ्यात आता शेवटचे एक दोन अतिशय महत्त्वाचे परंतु सोपे प्रश्न आहेत ते, की आबाकाकांचा संघर्ष तासगाव कोटे मंगळमध्ये आपण पाहिलेला आहे, म्हणजे फार काय प्रगती झाली अशी म्हणता येत नाही तिथल्या स्थानिक जर आपण बघितलं तर, तिथल्या मतदारसंघाची सत्ता संघर्षामध्ये. परंतु शेजारचा आपल्या पोलूस कडेगाव मतदारसंघ एक असं राज्यातलं जिल्ह्यातलं उदाहरण आहे की सत्ता संघर्षातून संस्थात्मक जाळं किंवा कार्यकर्त्यांचं जाळं, उद्योग व्यवसायाचं जाळं, शिक्षणाचं जाळं त्या मतदारसंघामध्ये झालं. ह्या दोन्ही मतदारसंघाला लागून असणारा हा मतदारसंघ आहे. आता तर काय विसापूर सर्कल इकडं असल्यामुळे तासगाव तालुक्याचा भाग येत आहे. ह्या तुमच्या दोन्ही भाऊंच्या ह्याच्यामध्ये असं सत्तासंघर्षामधून असं प्रगती इतकी प्रचंड दिसत नसली तरी असा टोकाचा संघर्षसुद्धा पाहायला जात नाही, तर राजकारणाच्या पलीकडची आपण एक संस्कृती जी पाळलेली आहे ह्या राजकारणाच्या पलीकडे आपण कसं पाहता? मी माझ्या बाबतीत तर मी माझं ध्येयच ठरवून टाकलेलं आहे. मी माझा तर शत्रू कोणच नाही राजकारणात. मी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना माझी काही ध्येय ठरलेले आहेत. ते ध्येय म्हणजे या भागातमध्ये आपण जे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं तर त्या लोकप्रतिनिधी काम करताना आपल्याला जाणीव झाली की माणसं संकटामध्ये आहेत आणि ते संकट कुठलं आहे ते दुष्काळच. दुष्काळ हा माझा शत्रू आहे, त्यामुळं मोठ्या शत्रूवर मात करत असताना लहानसान गोष्टीकडे मी लक्षच देत नाही, ही एक. दुसरी गोष्ट, मी वैयक्तिक शत्रुत्व कधी मानणारा कार्यकर्ता नाही. राजकारणामध्ये हे चौधऱ्याचं वातावरण असलं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं तुम्हाला परवा उदाहरण लक्षात आलं असेल लोकसभेला, काकांनी वेगळे होतो पण काकांनी भूमिका किंवा मला तुम्ही लोकसभेला मदत करणार का विचारायच्या आधी मी जाहीर करून टाकलो होतं. त्याचा हेतू काय काकांचं आणि माझं वैयक्तिक भांडण म्हणून नव्हे, किंवा काकांनी मला काहीतरी एखादी गोष्ट कबूल केली म्हणून मी सांगित नाही. जर आपल्याला उर्वरित गावं राहिलेली आहेत शेतीच्या पाण्याची आणि या मतदारसंघाचा विकास करायचा आहे असं वाटत असेल तर आपल्याला शासनाची साथ अत्यंत गरजेची आहे. ती शासनाची साथ मिळायची असेल तर आपल्यातला संघर्ष कमी केला पाहिजे. काय काकांचं माझं काही भांडण पण नव्हतं, त्यामुळं मी होऊन सांगितलं
की लोकसभेला काम ते पार पाडायचा प्रयत्न केला. त्यामुळं माझ्याकडं या मतदारसंघामध्ये वैयक्तिक शत्रुत्ववर काम करणारा मी कार्यकर्ता नाही, आज नाही, पुढं पण मी कधी राहणार नाही. आता एक शेवटचा प्रश्न, मतदारसंघातील म्हणजे इच्छुक उमेदवार आव्हान करतच राहतात मतदान करा, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथल्या मतदारांना मग तुम्ही काय आव्हान कराल? नाही, मी मगाशी सांगितलं की या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून ती संधी द्या. मी त्यांना एवढंच वचन देतो की जो कालावधी मला 5 वर्षाभर मागं 14 मी त्यांना जे सांगितलं होतं ती भूमिका पार पाडायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे. त्यामुळं लोकांचा आणि मतदारांचा माझ्यावर विश्वास आला आहे की हा कबूल करतो ते करतोच. त्यामुळं मी आता शेतीच्या पाण्याव्यतिरिक्त या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायची भूमिका घेतलेली आहे. ती सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं ती साथ दिली तर या मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर करायचा मी प्रयत्न करेन. अच्छा, तर अनिलभाऊ आपल्यासोबत होते, धन्यवाद. आपण एसबीएन मराठीशी इतक्या दिलखुलासपणे बोललात. तर अनिलभाऊ आपल्यासोबत होते या मतदारसंघामध्ये, ज्यांनी सांगितले की दुष्काळ हाच माझा खरा शत्रू आहे, तोच माझा विरोधक असणार आहे. आणि एक राजकारणातली निष्ठा त्यांनी इतक्या वर्ष आपण पाहतोय तीसुद्धा जपलेली आहे. शिस्तसुद्धा जी असते ते आपण पाहिलेलं आहे. याच्यापुढे ही जनता ह्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाऊंना किंवा सदाशिव भाऊंना कुणाला मत देतील, कुणाच्या पाठीमागे जनता उभी राहील हे पाहणं आता औत्सुक्यच राहणार आहे. या ठिकाणी इथंच थांबूया, पण परंतु आपण पाहत राहा एसबीएन मराठी. धन्यवाद.